मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुण्यात खासदार संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. तर भाजपाच्या संसदीय बैठकीत मोदींची निवड नाही असं सुद्धा संजय राऊत म्हणतायत. संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य खरं तर केल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता. म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. धन्यवाद. या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलंय, नाकारलंय, भारतीय जनता पक्षाचा पराभव केलाय, त्यांच्या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा, संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनंच निवड होणं गरजेचं आहे, पारदर्शक पद्धतीनं. आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं, घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं. आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे मला सांगा. टेकूवर बसलेत, टेकू कधी कोसळू शकतो. राहुल गांधी यांनी सांगितलं आहे आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो. लोकसभेचं अध्यक्षपद NDA घटक पक्षाने मागितलेलं आहे. चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतो आहे. ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही.